नमस्कार, माय हेल्दी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत भोपळ्याचे घारगे। तर हे घारगे पारंपरिक पद्धतीनं कसे करायचे ते आपण सविस्तरपणे आज ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या ह्या रेसिपीला। घारगे करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे एका मोठ्या बाऊलमध्ये बाऊल भरून लाल भोपळ्याचा किस घेतला आहे। हा किस किसताना लाल भोपळ्याचे मी लहान लहान तुकडे करून घेतले आहेत आणि ते किसनीवर किसताना त्याची सालीची बाजू वरती ठेवून त्याची खालची जी बाजू आहे ती किसनीवरती किसून घेत आहे। किस कसा करायचा हे पाहिल्यानंतर आपण आता पुढचं साहित्य बघूयात। तर इथे मी हा जो मोठा बाऊल आहे तर तो भरून गूळ घेतला आहे, पण किस जितका आपण घेतलेला आहे त्या तुलनेत गूळ थोडासा कमी घेतला आहे। मीठ चवीपुरतं इथे आपण पाहू शकतो की विलायतीचे दाणे घेतलेले आहेत, 6 विलायचे सोलून घेतलेले आहेत। जायफळीचे तुकडे घेतलेत मी, इथे 2 लहान तुकडे जायफळ घेतलेले आहे आणि सुंठीचा 1 तुकडा घेतला आहे। तर आता ह्या सगळ्यांची पूड करून घ्यायची खलबत्त्यामध्ये कुठून। तर आपली पूड तयार झालेली आहे। आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा भोपळ्याचा किस टाकून द्यायचा आहे आणि साधारणतः 1 मिनिटभर हा किस आपण परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये जो गूळ आपण बारीक करून घेतला होता तो सगळा गूळ टाकून देणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा वेळ हाय फ्लेमवर एकसारखं हे सगळं मिश्रण आपण थोडा वेळ परतत राहणार आहोत। तर परतत राहिल्यामुळे आता ह्या गुळाला पाणी सुटून हे मिश्रण थोडंसं पातळसर होईल। आपली परतण्याची प्रक्रिया आपण एकसारखी चालूच ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की मिश्रणाला पाणी सुटलंय। तर एकसारखं परतत राहणं गरजेचं आहे। आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ थोडंच टाकायचं आहे। मगाशी आपण जी पूड केली होती विलायची जायफळ आणि सुंठीची ती पण टाकून आपण हे परतून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थोडंसं यातलं पाणी कमी झालेलं आहे। तर आपण बघू शकतो की यातलं पाणी आटून याला थोडंसं घट्टपणा आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करणार आहोत आणि याची जी पेस्ट होईल ती पेस्ट आपण आता ह्या घमेलामध्ये टाकून त्यावरती आपण आता हे गव्हाचं पीठ जे आपण आधी घेतलं होतं ते थोडं थोडं करून टाकायचं आहे। तर हाताने सुरुवातीला आपण हे मिक्स करून बघू की पिठाचा किती अंदाज लागतो आहे। तर आपल्याला अजून पीठ लागत असेल तर त्या पद्धतीनं आपण पीठ टाकत टाकत हळूहळू पीठ मळण्याची प्रक्रिया चालू ठेवायची आहे। एकदम पीठ न टाकता थोडं थोडं टाकलं की आपल्याला पिठाचा अंदाज येईल। साधारणतः आपल्याला याचा गोळा होईल इतपत पीठ टाकायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळायचा। जसं पोळ्यांचं पीठ आपण मळतो त्या पद्धतीनं आपण इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपला हा गोळा छान तयार झालेला आहे। आता आपण याला थोडंसं तेल लावून मळून घेऊयात। तर एक पर पुन्हा एकदा एक मिनटभर आपण हे मळून हा जो गोळा आहे तो आपण एक 15 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण इकडे तेल तापायला ठेवायचं आहे। जितकं तेल आपल्याला तळण्यासाठी गरजेचं आहे तेवढंच तेल आपण टाकून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे मिश्रण भिजून त्याचा एक गोळा आपण काढून घेऊ। तर इथे मी पुऱ्यांकरता एक मोठी पोळी लाटून घेणार आहे। तर आपल्याला जेवढी मोठी पोळी लाटता येईल तेवढी पोळी आपण लाटून घ्यायची आहे। तर तुमच्याकडे पोळपाट असेल तर त्या पोळपाटावर बसेल इतपत मोठी पोळी तुम्ही लाटू शकता। एकसारखी सगळ्या बाजूंनी लाटून घ्यायची आहे। खूप पातळ नाही लाटणार आहे आपण, थोडंसं आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा अगदी थोडीशी जाडसर पोळी आपण ठेवायची आहे। सगळ्या कडा सगळ्या बाजू सारख्या प्रमाणात लाटल्या जातील याची काळजी घ्यायची आहे। तर बऱ्यापैकी आपली मोठी पोळी आपण इथे लाटून घेतली आहे। तर
तर आता इथे ग्लासच्या साह्यानं मी याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहेत. तर एकसारख्या आकाराच्या आपल्या ह्या पुऱ्या म्हणजे घारगे तयार होणार आहेत. तर तुम्ही देखील ग्लास किंवा तुमच्याकडे छोटी काठाची प्लेट असेल किंवा एखादी काठाची वाटी असेल त्याचा उपयोग करून अशा पद्धतीने पुऱ्या करू शकता किंवा छोटे छोटे गोळे लाटून त्याच्याही पुऱ्या करू शकता. तर आता तेल तापलेलं आहे आणि आपण आता यामध्ये एक एक करत ह्या सगळ्या पुऱ्या एकानंतर एक अशा तळून घेणार आहोत. तर मी इथे तेल तापल्यानंतर सुरुवातीला ह्या पुऱ्या टाकून आता झाऱ्याच्या साह्याने ह्या तळून घेणार आहे. तेलामध्ये पुऱ्या उलथ्या पालथ्या करत आपण तळून घ्यायच्या. पुऱ्यांचा रंग आपण बघू शकतो की किती छान आलेला आहे. साधारणतः ह्या रंगावरती आपण ह्या सगळ्या पुऱ्या एकानंतर एक अशा तळून घ्यायच्या. तर आपण उरलेल्या बाकीच्या सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीने तळून घेत जाणार आहोत. तुम्हाला जर ही माझी भोपळ्यांच्या घारग्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तसेच शेअर करा आणि माझा हा चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझी नवीन रेसिपी आली तर लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या पुऱ्या एकानंतर एक काढून घेत जाणार आहोत. तर ही भोपळ्याचे घारगे ही जी पारंपरिक रेसिपी आहे ही रेसिपी खरंच चवीला देखील खूप छान लागते. आपल्या लहान मुलांना लाल भोपळा किंवा डांगर ज्याला आपण म्हणतो ते जास्त आवडत नाहीत, पण पुऱ्या खूप आवडीने खातात. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने आता आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुऱ्या मी इथे काढून घेतल्या. तर तुम्ही हा सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.